स्वाद आविष्कार चॅनलमध्ये मी वैशाली गायकवाड आपले खूप 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 मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण एकदम पौष्टिक असा गाजर बिटाचा हलवा पाहणार आहोत. अतिशय पौष्टिक आहे, टेस्टी आहे आणि करायला एकदम सोप्पा आहे. चला तर मग पाहूया कसा बनवायचा तो. सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी एक मोठा बाउल गाजराचा केस घेतलेला आहे, एक छोटा बाउल बीटाचा केस घेतलेला आहे. गाजर आणि बीट या पद्धतीनं थोडंसं पिळून घ्यायचं आहे. मी दाखवते त्या पद्धतीनं, म्हणजे त्याच्यातला उग्रपणा कमी होतो आणि हलवा छान होतो. आणि याच्यातून उरलेला जो रस आहे तो फेकून द्यायचा नाही, तो खूप यूजफुल आहे, तो ज्यूस म्हणून तुम्ही पिऊ शकता. कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जास्त देखील तूप टाकू शकता तुम्हाला आवडत असल्यास. आणि त्यामध्ये गाजर आणि बीटाचा केस टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे. हा हलवा अतिशय पौष्टिक आहे, यामध्ये बीटाचा वापर केलेला आहे. बीट जर मुलं खात नसतील तर तुम्ही या पद्धतीनं त्यांना बीट देऊ शकता, कारण हलवा हा एकदम टेस्टी बनतो, त्यामुळं मुलं नक्कीच कधीही नाही म्हणणार नाहीत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. गाजर हे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, त्याचबरोबर बीटाचे अनेक फायदे आहेत ते सर्वांनाच माहीत आहेत. बीटामुळे रक्त शुद्ध होतं, रक्त वाढतं आणि अतिशय पौष्टिक असा हा हलवा तुम्ही नक्की ट्राय केला पाहिजे. तर व्यवस्थित मस्त असं तुपामध्ये परतून घ्यायचा आहे हा केस, छानपैकी भाजून घ्यायचा आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनटं आपल्याला हा केस भाजून घ्यायचा आहे. आणि आपण याच्यातला एक्स्ट्राचा रस काढलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर एक्स्ट्राचा रस काढून घेतल्यामुळे त्यातला उग्रपणा कमी होतो आणि हलवा छान होतो. छान सुरेख असा कलर आलेला आहे हलव्याला. यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी कुटून घेतलेले बदाम आणि पिस्ता टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. त्याचबरोबर मी यामध्ये कुटून घेतलेली वेलची पूड टाकलेली आहे. यामध्ये मी जवळजवळ 1 वाटी साखर टाकलेली आहे. 1 मोठी वाटी साखर मी यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. साखर थोड्याच वेळात विरघळायला सुरुवात होईल. 2 ते 3 मिनिटातच साखर या पद्धतीनं विरघळायला सुरुवात होते. छान अशी साखर मेल्ट झालेली आहे. आता आपण यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी कुटून घेतलेली फ्रेश वेलची टाकलेली आहे, त्यामुळे तिचा स्वाद देखील खूप छान लागला. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं आयत्या वेळी कुटून वेलची पूड टाकून पहा, खूप छान वाटते. तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता मी यामध्ये 1/2 वाटी दूध आणि साई एकत्र मिक्स केलेली आहे आणि ती यामध्ये टाकत आहे. तुमच्याकडे जर खवा उपलब्ध असेल तर तुम्ही अवश्य टाका, परंतु खवा हा प्रत्येक वेळी उपलब्ध होतोच असे नाही. पण तुम्ही त्याऐवजी साई वापरून छान असा हलवा करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे. ऑलरेडी आपण भरपूर व्यवस्थित छान असं त्याला परतून घेतलेलं आहे. याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटात आपला हलवा तयार होईल आणि खूप सुंदर अप्रतिम टेस्ट येते या हलव्याची. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि एकदम पौष्टिक देखील आहे. 2-3 मिनटातच आपला गाजर बिटाचा मस्त टेम्पटिंग असा हलवा तयार झालेला आहे.
एकदम सुंदर अप्रतिम टेस्ट येते। आणि आता आपण हा कोरडा करून घेत आहोत। तूप सुटेपर्यंत आपल्याला हा हलवा कोरडा करून घ्यायचा आहे। आणि मस्त तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी देखील लागतो, तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा। आता आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊ। तर या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही गाजर बिटाचा हा रेड कलरचा हलवा करून तुमच्या प्रिय व्यक्तींना खुश करू शकता। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला एक छोटंसं बेल आयकन येतं ते देखील हिट करा, त्याने तुम्हाला माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह, तोपर्यंत पाहत रहा आपला खवय्यांचा परिवार। स्वाद आविष्कार। धन्यवाद।